आमटी येथे सर्व सामाजिक संघटना व पोलीस प्रशासनाच्या वतीने इमलीबाग मैदानावर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेला कामठी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष मोहम्मद शाहजहा शफाहत अन्सारी यांच्या उपस्थितीत सामूहिक नमाज अदा करून इफ्तार पार्टीला सुरुवात करण्यात आली. यावेळी नागपूर शहर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक पोलीस उपायुक्त नयन आलुरकर, माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे, प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव हाजी शकूर नागाणी, प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी संकेत बावनकुळे, राजे उद्धवजी भोसले, मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते. शहरातील विविध समाज जाती नागरिकांनी एकत्र येऊन विविध सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आणि सर्व सामाजिक संस्था तसंच प्रशासन आणि पोलीस दलातर्फे या इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की रमजानचा हा पवित्र महिना आहे आणि आपले सर्व मुसलमान बंधू या महिन्यामध्ये उपवास ठेवतात. उपवास म्हणजे त्याग असतो. या त्यागाच्या भावनेतनं हे उपवास ठेवले जातात आणि ज्यावेळी सोडतात त्याला इफ्तार म्हणतात. आज आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांच्या इफ्तारमध्ये सामील झालो आणि सर्वजणांनी बसून इथे सगळा नाश्ता केला. तर हे एक प्रतीक आहे. मला असं वाटतं की सर्वधर्मीयाचे लोक, धर्माचे लोक एकत्र येऊन अशा प्रकारचं हे आयोजन करतात आणि ह्याच्यातनं जो एक व्यापक संदेश जो आहे तो हा शांतीचा संदेश आहे. कारण कामठी हे शहर थोडं सेन्सिटिव्ह मानलं जातं, परंतु आजच्या या आयोजनातनं मला कुठेही असं वाटलं नाही की हे शहर सेन्सिटिव्ह आहे. या उलट मला असं वाटलं की कामठी हे शहर अत्यंत भाईचाऱ्याचं, अत्यंत प्रेमाचं आणि एकोप्याचं शहर आहे असं मला वाटतं. आणि असं आयोजन वारंवार होत राहिलं पाहिजे आणि हा जो शांतीचा व्यापक संदेश मी जसं म्हटलं तसं हा सर्वदूर पोचला पाहिजे असं मला वाटतं. VKB न्यूजसाठी कामठीवरून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. बॉसने मीटिंग बुलाई. आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.